नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. त्यांना बालगंधर्व म्हणा किंवा लोकमान्य म्हणा किंवा म्हणा काशीनाथ घाणेकर. व्यक्तिरेखा अनेक पण व्यक्ती एक. सुबोध भावे, एक उमदा कलाकार. आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय. इंट्रो एकदम टॉप, एकदम कडक, असं म्हणत एक युवक चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आला. प्रेक्षक त्याला बायोग्राफी किंग म्हणून सुद्धा ओळखतात. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून त्यांनी आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केले. सुबोध 12वीत असताना नापास झाले होते. आज मिळालेल्या यशाचे हेच कारण असावे असे ते मानतात. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते एका IT कंपनीत सेल्समन म्हणून कामाला होते. 10वीत असताना नाट्य संस्कार कला अकादमी इथे काम करत असताना त्यांना अभिनय येत नाही म्हणून ते बॅकस्टेजचे काम करायचे. तिथेच त्यांना त्यांची पत्नी म्हणजेच मंजिरी भेटली आणि तिथेच ती नाटकात काम करत होती. त्यावेळी झी मराठीचे नाव अल्फा मराठी असे होते. पेशवाई या मालिकेत पहिल्या बाजीराव पेशव्याची भूमिका साकार केली होती. या मालिकेतून त्यांनी लहान पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. ही त्यांची पहिली मालिका होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिकही मिळाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी या गोजीरवाण्या घरात, पिंपळ पान, माय लेक, रिमझिम वादळवाट, गीत रामायण, दामिनी, पेशवाई, मधु इथे आणि चंद्र तिथे, मनाची ये गुंती, ऋणानुबंध, आभाळ माया यांसारख्या मालिकांमध्ये कामं केली. झी मराठीवर कारे दुरावा आणि तुला पाहते रे या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या त्यांच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे कमीच. 2019 साली आलेल्या कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात अश्रूंची झाली फुले या नाटकातून जमलेले 2,45,425 रुपयाची मदत पूरग्रस्तांसाठी केली. सुबोध भावे यांची निवड महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या संचालक मंडळावर संचालकपदी करण्यात आली. बालगंधर्वांची भूमिका असो किंवा लोकमान्यांचा करारी जवाब असो, मग डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची ती अदा असो, ह्या सगळ्याच व्यक्तिरेखा त्यांनी साकार करताना खूप मेहनत घेतली आणि प्रेक्षकांची मनही जिंकली. घेई छंद या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. राणी मुखर्जीबरोबर त्यांनी अय्या या चित्रपटामध्ये काम केलं आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्याचं आणि चांगल्या मनाच्या माणसाचं कर्तृत्व एका व्हिडिओमध्ये सांगणं तसं अवघडच. काही गोष्टी सुटल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सर्वांकडून सुबोध भावे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.